प्रेज लॉर्ड प्रियांनो, तुमचं सर्वांचे जे ऑनलाईन बघत आहेत आणि जे इथे आहेत तुमच्या सर्वांचे या शुक्रवारच्या सुवार्ता सभेमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. प्रियांनो, ही वेळ आहे देवाची आराधना करण्याची, स्तुती आराधना करण्याची, आणि आपल्यामध्ये क्वायर टीम आहेत. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आपल्याला आराधनेमध्ये चालू. थँक्यू. एमॅन एमॅन, परमेश्वर चांगला आहे मॅन, आणि तो आपल्यामध्ये उपस्थित आहे. आणि जिथं परमेश्वर उपस्थित असतो तिथं चमत्कार होतात, तिथं आरोग्य मिळतं, तिथं खूप अद्भुत अशा गोष्टी होतात. एमॅन, आपण अशा देवाची उपासना करतो. एमॅन. शैतान भागता है
थैंक यू लॉर्ड, धन्यवाद परमेश्वर। तो महान परमेश्वर आहे, आमेन। आणि आपण आपल्या पूर्ण अंतकरणाने त्याची उपासना केली पाहिजे, आमेन। किती जण तयार आहात, आमेन। बता
थँक्यू जीजस. कन्हैया यावेळी आपण आपले हात उंच करूया, आपले आवाज उंच करून परमेश्वराला धन्यवाद देऊया, कारण तो परमेश्वर, सेनादेश परमेश्वर आज आपल्यामध्ये आहे. कारण त्याचं वचन सांगतं, इस्रायलच्या स्तवनामध्ये वस्ती करणारा तो आमचा परमेश्वर आहे, आणि तो त्याचं सान्निध्य घेऊन आज आपल्यामध्ये उपस्थित आहे. थँक्यू जीसस. ओ धन्यवाद येशू, धन्यवाद येशू, धन्यवाद येशू. ओ तुझे उपकार किती महान आहेत, तुझी कृपा, तुझी दया मेरे लिए, तेरा प्यार प्रभु मेरे लिए कितना बड़ा है, कितना महान है परमेश्वर. और आज उसके लिए प्रभु हम धन्यवाद देते हैं. वी थैंक यू जीसस. प्रभु धन्यवाद, कारण की तू या जगा मध्ये येऊन प्रभु आमच्यासाठी मार्ग उघडला, त्या पित्याकडे जाण्यासाठी प्रभु तू मार्ग उघडला आहेस. आणि प्रभु आज आम्ही म्हणू शकतो की येशूच्या रक्ताच्या द्वारे आम्ही धैर्याने त्या पित्याच्या समोर, त्या परमपवित्र स्थानामध्ये प्रवेश करून त्या पित्याची उपासना करू शकतो. तर आज प्रभु आम्ही सर्वजण आमचं अंतकरण घेऊन तुझ्या रक्ताद्वारे त्या परमपवित्र स्थानामध्ये येतो आणि प्रभु तुझी उपासना करतो. हम तेरे पास आते हैं येशू. तेरे पास हम आते हैं सदा, तू ही एक बस है खुदा. सारी महिमा और उपासना तुझको ही मिले सर्वदा. क्यों ना आवाज उठा के गाएंगे. तेरे पास हम आते हैं सदा, तू ही एक बस है खुदा. सारी महिमा और उपासना तुझको ही मिले सर्वदा. साथ है सदा मेरे खुदा.
हाँ परमेश्वर, तेरे प्यार का इतना बड़ा असर हमारे दिल पे हुआ है कि हम पूरी तरह से बदल गए हैं। धन्यवाद प्रभु तुझा त्या अद्भुत अनमोल प्रेमासाठी प्रभु आज तुला आम्ही धन्यवाद देऊ इच्छितो। ओ हम तुझ में खो गए है परमेश्वर, तेरे प्यार में फिदा हो गए परमेश्वर। तेरे प्यार का हो गया सर, चल रहा मैं तेरी राहों पर। तेरे प्यार का हो गया सर, चल रहा मैं तेरी राहों पर। प्यार में हो गया फिदा, दुनिया से तो मैं ओ हो गया जुदा। मेरे खुदा, मेरे खुदा, मेरे खुदा, यीशु आ कर गाएंगे। हालेलुया, 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 आमेन। सब मिलकर गाएंगे हालेलुया, 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 ओ हालेलुया, आमेन, हालेलुया। श्रेष्ठ नाम यीशुआ, ओ सामर्थ्यशाली नाम यीशुआ, ओ अनमोल नाम यीशुआ, ओ सर्वां श्रेष्ठ नाम यीशुआ, यीशुआ, यीशुआ।
धन्यवाद परमेश्वर तुझ्या नावासाठी ओ लॉर्ड. ते नाव पिते आमचं उंच गड आहे लॉर्ड, आमचं स्ट्रॉंग टावर परमेश्वर तुझं नाव आहे. थँक यू लॉर्ड, वी वर्शिप यू जीसस. भंवर के बीच में तू कहता है थम जा, तू मेरी ताकत है, तू ही मेरा ईमान. भंवर के बीच में तू कहता है थम जा, तू मेरी ताकत है, यहोवा राफा. तू ही मेरी शिफा बीमारियों में, तू कहता है उठ जा यहोवा राफा. तू ही मेरी शिफा बीते कल में तू साथ मेरे था, आने वाले कल में भी होगा. उठते हुए उफानों में तू ही मेरी चट्टान, बढ़ती हुई लहरों पे सका ऐसा कोई.
तू आमच्यावर परमेश्वर पाण्यावर चालतो जीसस. धन्यवाद की तू विश्वासू आहे परमेश्वर प्रत्येक परिस्थितीमध्ये. थँक यू लॉर्ड, आम्ही तुझी उपासना करतो. थँक यू जीसस, वी वर्शिप यू जीसस. थँक्यू वर्शिप टीम, आणि प्रभूच्या नावाला धन्यवाद. प्रियांना आपण आपल्या जागेवर बसूया. ही वेळ आहे आपली दर हप्त्याची जी अनाउन्समेंट आहे त्याची. प्रियांना आपली मंगळवारी बायबल स्टडी असते आणि पास्टर आपल्याला पवित्र आत्मा होली स्पिरिट या विषयावर शिकवत आहेत. आणि प्रियांनो आपण ह्या बायबल स्टडीला जॉईन होऊया. ती दर मंगळवारी 7:30 इथे असते आणि ऑनलाईन देखील असते. तर आपण बायबल स्टडीला जॉईन होऊया आणि परमेश्वराच्या वचनामध्ये आपण वाढूया. तसेच बुधवारी आपली मंडळीची मध्यस्थी प्रार्थना असते आणि आपण तुम्हाला सांगू द्या प्रियांनो, आपण भारतासाठी, महाराष्ट्रासाठी आणि आपल्या मंडळीसाठी आपण प्रार्थना करत असतो. आणि ही मीटिंग संध्याकाळी 7:30 झूम ॲप या ॲपवर असते. तर प्रियांना मी तुम्हाला उत्तेजन देऊ इच्छितो की आपण प्रत्येकाने जॉईन होऊया. आपल्या मित्रांना, आपल्या कुटुंबामध्ये कोणी असतील तर त्यांना सर्वांना आपण सांगूया आणि ह्या मीटिंगमध्ये आपण जॉईन होऊया. तसेच प्रियांनो, शुक्रवारी आपली सुवार्ता सभा असते 7:30 ती देखील इथे असते आणि ऑनलाईन देखील असते. आणि प्रियांनो, आपण आपल्या लोकांना ज्यांना देवाच्या वचनाची गरज आहे अशा लोकांना आपण इथे घेऊन येऊया आणि परमेश्वराच्या वचनाद्वारे त्यांना आशीर्वाद करूया. तसेच प्रियांनो, रविवारी आपल्या 3 सभा होत असतात. पहिली सभा ही 8:30 सकाळी 8:30 मराठी आणि इंग्लिश आणि मराठीमध्ये होत असते. तसेच प्रियांनो, दुसरी सर्विस ही 10:30 मराठीमध्ये होत असते. आणि तिसरी सर्विस जी इंग्लिशमध्ये होत असते ती संध्याकाळी 5:00 होत असते. तर प्रियांनो, ही वेळ आहे देवाच्या वचनाची. आणि तुम्ही सर्व तयार आहात का देवाच्या वचनासाठी? तयार आहात का? आणि आपल्यामध्ये पास्टर प्रकाश वाघमारे आहेत. मी त्यांच्याविषयी सांगतो. ते कारेगाव येथे राहतात आणि तालुक्या नेवासामध्ये. आणि तेच तिथे सेवा, कारेगाव आणि नेवासा फाटा येथे ते सेवा करतात. आणि आजूबाजूला देखील ते आजूबाजूच्या गावामध्ये देखील त्यांची सेवा आहे. त्यांना 1 पत्नी आणि 2 मुलं आहेत. आणि अनेक भागामध्ये ते सेवा करतात आणि परमेश्वर त्यांचा अद्भुतरित्या वापर करून घेत आहे. आणि प्रियांनो, ही वेळ आहे ते आपल्यामध्ये वचन घेऊन येत असताना काने प्रियांनो आपण उभे राहून त्यांच्यासाठी टाळ्या वाजून त्यांचं स्वागत करूया आणि वचनाचं स्वागत करूया. प्रेज द लॉर्ड. बसूया आपण आपल्या जागेवरती. प्रियांनो, परमेश्वराच्या नावाला मी धन्यवाद देतो की आज या सुंदरशा वेळेला आणि या सुंदरशा मंडळीमध्ये आज सुंदर वचन सांगण्याची मला संधी मिळालेली आहे. BFC चर्च पुणे धानोरी सर्वांचा मी आभारी आहे. पास्टर सुधीर यांचा देखील मी आभारी आहे की या ठिकाणी सुंदरशी वेळ त्यांनी मला दिलेली आहे. परमेश्वराच्या नावाला मी धन्यवाद देतो. खरोखर प्रभूचे आम्ही आभार मानतो. प्रभू चांगला आहे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. एक का नाही आपण जोरदार टाळी वाजून परमेश्वराचं स्वागत करूया. प्रियांनो, आपण देवाच्या वचनाकडे जाऊया. आणि देवाचं वचन आपण दरवेळेसच ऐकत असतो आणि आपल्याला माहीतच असतं, परंतु मागील दिवसामध्ये परमेश्वर जे माझ्या अंतकरणाशी बोलला, मागील दिवसामध्ये परमेश्वराने मला काही गोष्टी शिकवल्या आणि त्या गोष्टी मी माझ्या जीवनामध्ये प्रॅक्टिकल केल्या. आणि देवबाप्पाने त्या गोष्टी माझ्या जीवनामध्ये कशा रीतीने आशीर्वादित केल्या आणि ते कार्य माझ्या जीवनामध्ये मी कशा रीतीने बघितलं की खरोखर परमेश्वर जर बोलतो तर परमेश्वर त्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये अद्भुतरित्या करतो. हा मागील दिवसामध्ये जो मी अनुभव घेतलेला आहे,
आणि जो अनुभव मला आलेला आहे तोच अनुभव आज मी तुम्हाला सांगणार आहे. दुसरं काही सांगणार नाही आहे. फक्त तो जो माझा अनुभव आहे तोच अनुभव मी आज तुमच्या संगती शेअर करणार आहे. आपण एक क्षण आपले डोळे बंद करूया आणि प्रार्थना करूया. आपलं अंतकरण आज आपण त्या परमेश्वराकडे लावूया जो आमच्यामध्ये सर्व काही करण्यास समर्थ परमेश्वर आहे. त्या देवाला आज आपलं अंतकरण देऊया. स्वर्गीय देवापा, आम्ही तुझे आभार मानतो, स्तुती करतो. प्रभू, ह्या वेळेला आम्ही तुला धन्यवाद देतो. तू महान गौरवी परमेश्वर आहे प्रभू. ज्या गोष्टी तू बोलतो आणि त्या आमच्या जीवनामध्ये अद्भुतरित्या तू करतोस प्रभू, त्याबद्दल मी तुला धन्यवाद देतो. प्रभू, ह्या वेळेस आम्ही प्रार्थना करतो की प्रभू, आजची ही सभा तुझ्या पवित्र हातामध्ये आम्ही देतो आणि प्रभू तू कार्य कर, तू उपस्थित या ठिकाणी राहा प्रभूजी. प्रार्थना करतो की देवा, या ठिकाणी जे तुझे लोक बसलेले आहे प्रभू, आज त्यांच्या अंतकरणाशी तू बोल प्रभू. त्यांच्या जीवनामध्ये ह्या वेळेला प्रभू तू अद्भुत कार्य कर, चमत्कार घडू दे प्रभू आणि तुझं गौरव होऊ दे. धन्यवाद देतो, स्तुती करतो प्रभू. येशू ख्रिस्ताच्या नावाने प्रार्थना करतो म्हणून तो आहे. आमेन, आमेन. फ्रेंड, आपण मार्कचं शुभवर्तमान काढूया. मार्कचं शुभवर्तमान याचा 11वा अध्याय. मार्क शुभवर्तमान याचा 11वा अध्याय आणि आपण 20 वचनापासून काही वचन ऐकणार आहोत. मग सकाळी वाटेने जाताना त्यांना ते अंजिराचे झाड मुळापासून वाळून गेलेले दिसले. तेव्हा पेत्राला आठवण होऊन तो त्याला म्हणाला, गुरुजी, आपण ज्या अंजिराच्या झाडाला शाप दिला ते वाळून गेले आहे. पहा, येशूने त्यांना उत्तर दिले, देवावर विश्वास ठेवा. मी तुम्हाला खचित सांगतो की जो कोणी या डोंगराला तू उपटून समुद्रात टाकला जा असे म्हणेल आणि आपल्या अंतकरणात शंका न बाळगता आपण म्हणतो तसे घडेलच असा विश्वास धरील, त्याच्या शब्दाप्रमाणे घडून येईल. बस बस, प्रेज द लॉर्ड. बोलूया, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. प्रियानो, प्रभू येशू ख्रिस्त या ठिकाणी त्याच्या शिष्यांना एक गोष्ट शिकवत आहे आणि प्रभू येशू ख्रिस्त आणि त्याचे शिष्य त्यांना ते बेथानीहून निघाले. त्यांना येरुशलेममध्ये जायचं होतं आणि जे ते वाटेने चालत होते त्या वाटेने प्रभू येशू ख्रिस्ताला दुरून एक अंजिराचं झाड दिसलं. ही गोष्ट आपल्याला माहिती आहे. त्याला ते दुरून अंजिराचं झाड दिसलं आणि त्या झाडावरती फळ मिळेल या अपेक्षेने येशू त्या झाडाकडे गेला. अपेक्षेने त्या झाडाकडे गेला, पण त्या झाडाकडे गेल्यानंतर येशूने त्या झाडाकडे बघितलं, त्याला पाल्या वाचून त्या ठिकाणी काहीच दिसलं नाही. त्या झाडाला फक्त हिरवागार पाला होता, पाल्याने ते डवरलेलं होतं. पण येशूला जी अपेक्षा होती, येशूला जे त्या झाडाकडे पाहिजे होतं ते मात्र त्या झाडाला नव्हतं. येशूला काय पाहिजे होतं? फळ पाहिजे होतं. झाड फळदायी झाड असावं किंवा त्या झाडाला फळ पाहिजे, येशू त्या अपेक्षेने त्या झाडाकडे गेला होता. परंतु येशूला त्या ठिकाणी पाल्या वाचून काही दिसलं नाही आणि मग त्या वेळेस येशू ख्रिस्त त्या झाडाला बोलला, येथून पुढं तुझा फळ कोणी कधी खाणार नाही. आणि ते चालते झाले ते येरुशलेममध्ये त्या रात्री गेले आणि त्या ठिकाणी त्यांनी मुक्काम केला. दुसऱ्या दिवशी त्याच वाटेने ते परत आले आणि परत आल्यानंतर आता येशू जे बोलला ते त्याच्या शिष्यांनी ऐकलं होतं. काय केलं होतं? ऐकलं होतं. आणि त्या झाडाजवळ आल्यानंतर पेत्राला आठवण झाली आणि पेत्र येशू ख्रिस्ताला म्हणाला, येशू, काल ज्या झाडाला आपण शाप दिला ते अंजिराचं झाड मुळापासून वाळून गेलेलं आहे. येशूने त्यांना म्हटलं, देवावर विश्वास ठेवा. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. येशू म्हणाला, देवावर काय करा? विश्वास ठेवा. कोणत्या देवावर? सर्व या जगात आपण पाहतो एकही व्यक्ती असा नाही आहे. सर्व जगातले लोक देवावर विश्वास ठेवतात, सर्व लोक विश्वास ठेवतात. परंतु
महत्त्वाचं आहे की आम्हाला कोणत्या देवावर विश्वास ठेवायचा आहे. आज मी तुम्हाला प्रभू येशू ख्रिस्तावरच्या विश्वासाबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे की प्रभू येशू ख्रिस्तावर जो विश्वास आहे आपल्या जीवनामध्ये, आपल्या अंतकरणामध्ये, प्रभू येशू ख्रिस्तावर जो विश्वास आहे तो विश्वास आपल्या जीवनामध्ये कशा रीतीने कार्य करतो आणि तो विश्वास कसा असला पाहिजे. येशूने त्यांना म्हटलं देवावर विश्वास ठेवा. मी तुम्हाला सांगतो जो कोणी या डोंगराला उपटून समुद्रामध्ये टाकला जा असे म्हणेल आणि आपल्या अंतकरणामध्ये शंका न बाळगता आपण म्हणतो तसं घडेलच घडेलच असा विश्वास धरील तर त्याच्या शब्दाप्रमाणे काय होणार आहे, घडून येणार आहे. प्रियांनो, या वचनामध्ये एक गोष्ट पाहायला मिळते, आपलं जे अंतकरण आहे. दुसरी गोष्ट आपल्याला पाहायला मिळते, अंतकरणामधला जो विश्वास आहे. आणि तिसरी जी गोष्ट पाहायला मिळते ती म्हणजे समोरची जी परिस्थिती पाहतो आपण. आता यामध्येच याच वचनामध्ये की आज आपण सर्वजण म्हणतो आपला विश्वास आहे, परंतु विश्वास कशा रीतीने असला पाहिजे, विश्वास कशा रीतीने असला पाहिजे. पहिला विश्वास आपण दाखवतो तो म्हणजे आपल्या डोळ्याने विश्वास दाखवतो. दुसरा विश्वास आपण दाखवतो आपल्या मुखाने विश्वास दाखवतो. तिसरा विश्वास आपण दाखवतो तो म्हणजे आपल्या अंतकरणाचा विश्वास दाखवतो. परंतु प्रभू येशू ख्रिस्त कोणता विश्वास पाहतो, तो अंतकरणामधला विश्वास आहे. आणि या ठिकाणी येशूने अंतकरणाचा जो सांगितलेला आहे, अंतकरणामध्ये शंका न बाळगता कशा रीतीने तुम्ही विश्वास ठेवा, देवावर कशा रीतीने तुम्ही विश्वास ठेवा, अंतकरणाने विश्वास ठेवा. आणि जो अंतकरणातला जो विश्वास आहे, अंतकरणातला विश्वास काय करतो आपल्या जीवनामध्ये, अंतकरणातला विश्वास प्रियांनो आपल्याला आपल्या जीवनामध्ये त्या विश्वासाची खात्री देतो, त्या गोष्टीची आपल्याला तो खात्री देतो. मुखातला विश्वास कधी कधी आपण फक्त बोलतो विश्वास आहे. डोळ्याचा विश्वास काय सांगतो, डोळ्याचा विश्वास आपल्याला सांगतो घडणार नाही किंवा हे होऊ शकत नाही. डोळ्याचा विश्वास कारण आम्हाला डोळ्याने ते दिसतं. प्रियांनो, मला ह्या वचनात तुम्हाला एक गोष्ट सांगायची, जो अंतकरणाने विश्वास ठेवतो, जो मुखाने कबूल करतो त्याचं तारण होतं असं बायबलचं वचन सांगतं. परंतु मला ह्या वचनामध्ये असं सांगायचं आहे, जो अंतकरणाने विश्वास ठेवतो आणि मुखाने कबूल करतो. मग अंतकरणामध्ये काय विश्वास ठेवायचा आहे, असं लिहिलं आहे, तुम्ही शंका न बाळगता. अंतकरणामध्ये विश्वास ठेवा, अंतकरणामध्ये असा विश्वास ठेवा की शंका न बाळगता. अंतकरणातला जो विश्वास आहे तो आपल्याला आपल्या जीवनामध्ये खात्री देतो. प्रियांनो, त्या गोष्टीची आपल्याला तो खात्री देतो. बऱ्याचदा आम्ही अपेक्षा करतो. बायबल काय सांगतं, इब्री करसपत्र काढूया आपण. इब्री करसपत्र पहिला अध्याय, इब्री करसपत्र याचा पहिला अध्याय आणि पहिलं वचन. विश्वास हा आशा धरलेल्या गोष्टीविषयीचा भरोसा आणि न दिसणाऱ्या गोष्टीबद्दलची खात्री आहे. विश्वास काय आहे, सर्व लोक म्हणतात आमचा विश्वास आहे. मग विश्वास आहे तर तुमच्या जीवनामध्ये कार्य का घडत नाही, विश्वास आहे तर मग तो चमत्कार तुम्ही तुमच्या जीवनामध्ये का पाहत नाही, विश्वास आहे तर देवाचं कार्य का तुमच्या जीवनामध्ये पाहत नाही. पण विश्वास काय आहे, विश्वास आशा धरलेल्या गोष्टीचा भरोसा. एखाद्या गोष्टीची आम्ही अपेक्षा करतो, एखाद्या गोष्टीची आम्ही अपेक्षा करतो किंवा आशा बाळगतो, त्या गोष्टीची खात्री बाळगणं, जी गोष्ट आम्हाला दिसत नाही त्या गोष्टीची खात्री बाळगणं, हा आमचा विश्वास असला पाहिजे. जी गोष्ट आम्हाला दिसत नाही, आणि म्हणून बायबल काय सांगतं, आम्ही विश्वासाने चालतो, डोळ्याने दिसतं त्याप्रमाणे चालत नाही, आम्ही कसे चालतो, विश्वासाने चालतो. आज ब्रदर किरणला मी जर म्हटलं, ब्रदर किरण आज तुम्ही तुमचे डोळे बंद करायचे, डोळे बंद करा आणि मी तुम्हाला खुर्चीवर बसवणार आहे. काय करणार आहे, खुर्चीवर बसवणार आहे आणि तुम्ही चालत, डोळे बंद करून चालत यायचं आणि खुर्चीवर बसायचं. आता हा तुमचा विश्वास असला पाहिजे, तुम्ही डोळे बंद करून चालत आहात आणि हा तुमचा विश्वास असला पाहिजे की खरंच मला पास्टर खुर्चीवरच बसवणार आहेत का.
पण त्यांनी काय करायला पाहिजे, तो भरोसा किंवा ती आशा बाळगायला पाहिजे. भला मला दिसत नाही आहे, माझे मला ज्या ठिकाणी बोलवलं, मला ज्या खुर्चीवर बसायचं आहे, मला ती खुर्ची दिसत नाही आहे, पण त्यांनी काय करायला पाहिजे, त्यांनी तो विश्वास अंतकरणामध्ये धरायला पाहिजे, ठेवायला पाहिजे आणि त्या विश्वासाची खात्री बाळगायला पाहिजे का मला खुर्चीवर बसायचं आहे. जर ते डोळे बंद करून त्या ठिकाणी आले पण तिथं खुर्चीच नाही आहे आणि मी त्यांना वेगळ्या जागेवर बसवलं, पण ज्यावेळेस आम्ही डोळ्याने पाहतो, कधी कधी आम्ही डोळ्याने पाहतो आणि त्यावरती विश्वास ठेवतो, पण तो बायबल आपल्याला सांगतं की आम्ही डोळ्याने दिसतो त्याप्रमाणे नाही, आम्ही विश्वासाने चालतो. आणि विश्वास काय देतो? हा विश्वास आपल्याला खात्री देतो, खात्रीचा विश्वास. आपल्या जीवनामध्ये तो विश्वास असायला पाहिजे की तो खात्री देणारा विश्वास असला पाहिजे का हे घडणार आहे, हे होणार आहे माझ्या जीवनामध्ये. कारण देवाचं वचन सांगतं, तुम्ही अंतकरणामध्ये शंका न बाळगता अंतकरणातला विश्वास. आणि ह्या दिवसामध्ये मी माझ्या जीवनात तो अनुभव घेतला की अंतकरणातला जो विश्वास आहे तो कशा रीतीने आपल्याला खात्री देतो. ज्यावेळेस प्रियानो जो अंतकरणातला विश्वास तुम्ही खात्री बाळगता आणि तुमच्या मुखाने कबूल करता आणि मुखाने कबूल केल्यानंतर तुम्ही ती गोष्ट तुमच्या डोळ्याने तुमच्या समोर घडलेली पाहता. आम्ही कधी कधी अशा प्रकारचा विश्वास ठेवतो की डोळ्याला दिसतं त्याप्रमाणे विश्वास ठेवतो, डोळ्याला दिसतं त्याप्रमाणे विश्वास ठेवतो आणि मग काय होतं, अंतकरणामध्ये शंका येते, अंतकरणामध्ये संशय येतो आणि मुखातून शब्द निघतो, नाही हे घडणारच नाही, हे होणारच नाही, मला माहिती होतं घडणार नाही. पण अंतकरणातला जो खात्रीचा विश्वास आहे तो प्रियानो आपल्या जीवनामध्ये अद्भुत चमत्कार करतो. प्रेज द लॉर्ड, बोलाय प्रेज द लॉर्ड, हालेलुया हालेलुया. आमच्या चर्चमध्ये मागील 2 महिन्यापूर्वी एक व्यक्ती आला, तो हिंदू कुटुंबामधून आहे, माळी समाजाचा व्यक्ती आहे. प्रियानो त्या व्यक्तीला पक्षाघात झाला, पॅरलेचा अटॅक आला आणि 3 महिने तो खाटावरती पडून होता, 3 महिने तो झोपून होता, त्याला उठता येत नव्हतं, त्याला चालता येत नव्हतं, त्याला बोलता पण नव्हतं येत. आणि आमच्या एका भावाला त्यांच्या घरच्याचा फोन आला का असा असा व्यक्तीला आमच्या घरी अशा अशा व्यक्तीला पॅर असं झालेलं आहे, तुम्ही प्रार्थनेसाठी या. आणि आम्ही गेलो त्यांच्या घरी, त्या व्यक्तीची परिस्थिती बघितली, फार भयानक परिस्थिती होती, त्याला उठता येत पण नव्हतं येत. आणि तिथं गेल्यानंतर आम्ही ती परिस्थिती पाहिली. आता पाहिल्यानंतर आपला डोळ्याचा विश्वास बघा. आम्ही ती परिस्थिती पाहिली आणि ती परिस्थिती पाहून अंतकरणामध्ये शंका देखील आली असती किंवा तो एक संशय पण आला असता, ठीक आहे आम्ही या व्यक्तीसाठी प्रार्थना करू पण हा व्यक्ती उठेल का, हा व्यक्ती चालेल का, देव ह्या व्यक्तीला आरोग्य देईल का. ज्यावेळेस आम्ही ती परिस्थिती बघितली, त्या व्यक्तीकडं बघितलं, प्रियानो पवित्र शास्त्रामधून मी त्यांना एक देवाचं वचन सांगितलं विश्वासाबद्दल. ते आपल्याला माहिती आहे की एका व्यक्तीला पक्षाघात झालेला होता आणि पक्षाघात झालेला होता आणि मग त्याच्या 4 मित्रांनी काय केलं, त्या व्यक्तीला घेतलं आणि प्रभू येशूकडे त्याला घेऊन आले. घेऊन आल्यानंतर प्रभू येशू ख्रिस्ताने, बायबल असं त्या ठिकाणी सांगतं, प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांचा विश्वास पाहून पक्षघाती माणसाला म्हणाला, मुला तुझ्या पापांची क्षमा झाली. आता या ठिकाणी एक संबंध येतो, त्याला त्या व्यक्तीला आरोग्याची गरज होती, त्या व्यक्तीला आरोग्य पाहिजे होतं, परंतु प्रभू येशू ख्रिस्त असं का म्हणाला त्या ठिकाणी की मुला तुझ्या पापांची क्षमा झाली. आणि हे वचन जे आहे मी त्या व्यक्तीला सांगितलं, हे वचन मी त्या व्यक्तीला शिकवलं आणि त्यांना बोललो, तुम्ही विश्वास ठेवा, देव तुम्हाला आरोग्य देईल. त्या व्यक्तीसाठी आम्ही प्रार्थना केली. प्रियानो त्या व्यक्तीसाठी ज्यावेळेस आम्ही प्रार्थना सुरू केली, प्रार्थना केली आणि काही वेळामध्येच तो व्यक्ती उठून चालायला लागला. प्रेज द लॉर्ड.
हे कार्य आम्ही आमच्या डोळ्याने पाहिलं प्रियानो, पण कधी अंतकरणामध्ये ती खात्री बाळगली की देव ह्या व्यक्तीला आरोग्य देणारा आहे, देव ह्या व्यक्तीच्या जीवनामध्ये कार्य करणारा आहे, ती आम्ही खात्री बाळगली आणि मुखाने कबूल केलं आणि त्यांच्यासाठी प्रार्थना केली आणि मग ते कार्य आम्ही आमच्या डोळ्याने त्या ठिकाणी घडलेलं बघितलं. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून अंतकरणामध्ये शंका न बाळगता आम्ही म्हणतो तसं घडतं, आपल्या शब्दाप्रमाणे घडतं. कारण बायबल सांगतं मत्तै 6:46 जे अंतकरणामध्ये आहे ते आपल्या मुखातून बाहेर येत असतं. जर अंतकरणामध्ये आपण शंका बाळगली तर मुखातले शब्द देखील अविश्वासाचेच निघतात. अंतकरणामध्ये संशय बाळगला तर मुखातले शब्द देखील त्याच प्रकारे बाहेर पडतात. परंतु अंतकरणामध्ये जर आम्ही खात्री बाळगली, खात्रीचा विश्वास ठेवला तर मुखातून देखील खात्रीचे शब्द बाहेर निघणार आहेत. आणि मग प्रियांनो ते आपण ती परिस्थिती आपल्या डोळ्याने पाहतो, ते देवाचं कार्य घडलेलं आपण आपल्या जीवनामध्ये पाहतो. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून मला आज तुम्हाला हे सांगायचं आहे, जो तुमचा विश्वास आहे त्या विश्वासाला खात्रीचा विश्वास करा. अंतकरणामध्ये जो विश्वास आहे त्या विश्वासाला खात्री बाळगा. कारण जिथं खात्रीचा विश्वास आहे त्या ठिकाणी शंका कधी येत नाही, जिथं खात्रीचा विश्वास आहे त्या ठिकाणी कधी संशय येत नाही. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त त्यांना म्हणाला की मी तुम्हाला खचित सांगतो, या डोंगराला उपटून समुद्रात टाकला जा असे म्हणेल आणि अंतकरणामध्ये शंका न बाळगता तुम्ही म्हणता तसं तुमच्या शब्दाप्रमाणे काय होतं, घडून येतं. प्रेज द लॉर्ड. टाळ्या वाजून आपण देवाला धन्यवाद देऊया. त्यानंतर याईराच्या कन्येबद्दल आपल्याला सगळ्यांना माहीतच आहे. याईराची कन्या 12 होती, आजारी पडली. येशू ख्रिस्ताकडं याईर गेला. येशू ख्रिस्ताला त्याने विनंती केली, येशू माझी मुलगी 12 आहे, आजारी आहे, मरणास टिकलेली आहे, तुम्ही या, तिच्यावरती हात ठेवा म्हणजे ती बरी होईल. प्रियानो याईर येशूला हे सांगत होता, तेवढ्यातच याईराच्या घराकडून काही माणसं धावत आली आणि त्याला म्हणाले आता येशू ख्रिस्ताला त्रास देऊ नको कारण तुझी मुलगी मरण पावली आहे. बायबल त्या ठिकाणी आपल्याला असं सांगतं, येशूने त्यांच्या शब्दाकडं, येशूने त्यांच्या बोलण्याकडं लक्ष न देता याईराला म्हणाला भिऊ नको, विश्वास मात्र धर. प्रेज द लॉर्ड. भिऊ नको, तुझी मुलगी मरण पावली हे मी ऐकलेलं आहे, परंतु या ठिकाणी मी पाहतो येशू ख्रिस्ताने त्या परिस्थितीकडे कशा रीतीने पाहिलेलं आहे. मुलगी मरण पावली त्या परिस्थितीने, त्या परिस्थितीकडे येशूने कशा रीतीने पाहिलेलं आहे, किंवा त्यांच्या मुखातून जो शब्द निघालेले आहे त्या शब्दाकडे देखील येशू ख्रिस्ताने लक्ष दिलं नाही, पण याईराला मात्र तो म्हणाला विश्वास धर, मुलगी मेली नाही, मुलगी झोपलेली आहे. आणि ॲक्च्युली आपण पाहतो मुलगी मरण पावलेली आहे, पण येशूने त्या परिस्थितीकडे कशा रीतीने पाहिलं, कशा रीतीने त्याने लक्ष लावलं की मुलगी मेली नाही, झोपलेली आहे. आज आमच्या जीवनामध्ये देखील काही अशा परिस्थिती येतात आणि मग त्या परिस्थितीकडे आम्ही कशा रीतीने पाहतो, मेलेले परिस्थिती कश त्याकडं आम्ही कशा रीतीने लक्ष लावतो. आता सगळं काही संपलेलं आहे, आता काही फायदा नाही आहे, आता काही उपयोग नाही आहे, आम्ही अशा रीतीने पाहतो. आणि डोळ्याचा विश्वास आपल्याला हे शिकवतो, पण अंतकरणातला विश्वास आपल्याला ते शिकवत नाही. अंतकरणातला विश्वास आपल्याला त्या ठिकाणी अशा रीतीने शिकवतो की ती गोष्ट घडलेली आहे, ती गोष्ट होणार आहे. प्रेज द लॉर्ड. आणि याई येशू त्या ठिकाणी गेला आणि सर्व लोकांना त्याने शांत केलं. ज्या ठिकाणी मुलगी होती त्या ठिकाणी तो घरामध्ये गेला आणि तिथं बसला आणि येशू त्या मुलीला म्हणाला, मुली मी तुला सांगतो उठ. आणि त्या क्षणाला ती मुलगी काय झाली, उठून बसली. पण येशूने मुलगी मेली त्याकडं बघितलं नाही, ती जिवंत आहे अशा रीतीने येशूने त्या परिस्थितीकडे पाहिलं.
ती झोपलेली आहे अशा रीतीने येशूने त्या परिस्थितीकडे पाहिलं. आणि ती परिस्थिती ज्यावेळेस येशू त्या ठिकाणी गेला ते घडलं प्रियानो, कारण त्याने त्या रीतीने पाहिलं, मेलेलं त्या रीतीने पाहिलं नाही, ती जिवंत आहे अशा रीतीने पाहिलं. मग तुम्ही तुमच्या जीवनामध्ये तुम्ही ज्या गोष्टीची अपेक्षा करता, ज्या गोष्टीविषयी तुम्ही प्रार्थना करता, मग कशा रीतीने त्या गोष्टीकडे तुम्ही पाहता? कारण मार्गचं शुभवर्तमान 11:24 वचनामध्ये आपल्याला ते पाहायला मिळतं. एक म्हणून मी तुम्हाला सांगतो, तुम्ही प्रार्थना करून जे काही मागाल ते आपल्याला मिळालेच आहे असा विश्वास धरा, म्हणजे ते तुम्हाला मिळेल. कसा विश्वास ठेवायचा? तुम्ही प्रार्थना करता तेव्हा असा विश्वास धरा किंवा असा विश्वास ठेवा तुम्ही तुमच्या जीवनामध्ये की ती गोष्ट तुम्हाला मिळालीच आहे, मिळालीच आहे असा विश्वास ठेवा, म्हणजे ती गोष्ट तुम्हाला काय होईल? मिळेल. लोक प्रार्थना करतात, मुखाने प्रार्थना करतात, परंतु अंतकरणामध्ये ती खात्री आहे का? मी जी प्रार्थना केली त्या प्रार्थनेचं उत्तर मला मिळणार आहे का? मी जशा प्रकारे प्रार्थना केली तसं पुढं घडणार आहे का? अशा रीतीची खात्री आपल्या अंतकरणामध्ये आहे का? लोक प्रार्थना करतात, लोकांना मी म्हणतो बोलतो तुम्ही प्रार्थना करता का? हो पाश्र, आम्ही प्रार्थना करतो पण घडतच नाही, आम्ही प्रार्थना करतो पण मिळतच नाही. प्रॉब्लेम कुठं आहे? प्रॉब्लेम देवाच्या वचनामध्ये नाही आहे, प्रॉब्लेम आपल्या अंतकरणामध्ये असतो. आम्ही प्रार्थना करतो आपल्या मुखाने, पण ती आम्ही अशा प्रकारचा विश्वास ठेवतो का त्या प्रार्थनेवरती की ही गोष्ट मला मिळालीच आहे? कारण बायबल इथं असं सांगतं, म्हणून मी तुम्हाला सांगतो तुम्ही प्रार्थना करून जे काही तुम्हाला पाहिजे असेल ते मागा, म्हणजे तुम्हाला ते मिळेल. प्रेज द लॉर्ड. पुन्हा एकदा आपण टाळी वाजून देवाला धन्यवाद द्यायचा का? दुसरी एक साक्ष मी तुम्हाला सांगतो. मागील दिवसामध्ये आमच्या चर्चमध्ये एक तरुण मुलगा आहे, तो कधीच जवळपास आपल्या चर्चला 20 वर्ष पूर्ण झाले आणि 20 वर्षामध्ये तो कधीच चर्चमध्ये नव्हता. चर्चच्या समोर राहिला आहे परंतु चर्चमध्ये कधीच येत नसायचा. रविवारचं चर्च चालू झाल्यानंतर तो त्याच्या पत्नीला बोलायचा, हालेलुया आणि प्रेज द लॉर्ड, 2 तास आता ह्या लोकांना घोर नाही. 2 तास हालेलुया प्रेज द लॉर्ड बोलते ना आता, अशा प्रकारे तो त्याच्या पत्नी संगते बोलायचा. चर्चमध्ये यायला त्याला आवडायचं नाही, प्रार्थना म्हटलं की त्याला राग यायचा. मागील दिवसामध्ये त्याच्या जीवनामध्ये अशी गोष्ट घडली, त्याच्या अंगाला पूर्ण नायटे आले. ट्रीटमेंट सुरू केली, पहिलं नगरला गेला अहमदनगरमध्ये, तिथली ट्रीटमेंट घेतली, अंगावरचा एकही नायटा गेला नाही. त्यानंतर तो औरंगाबादला गेला, औरंगाबादमध्ये तिथं देखील त्याने ट्रीटमेंट घेतली, अंगावरचा एकही नायटा गेला नाही. पुण्यामध्ये आला, पुण्यामधली देखील त्याने ट्रीटमेंट घेतली, काहीच घडलं नाही. 60,000 ते 70,000 रुपये त्याने 2 महिन्यामध्ये खर्च झाला. त्यानंतर त्याच्या अंतकरणामध्ये असं प्रभूने कार्य केलं, आता तुला एकच पर्याय आहे, समोर चर्च आहे तिथं जा. त्या मुलासाठी आज रात्री आम्ही प्रार्थना केली, आणि सकाळी बघितलं अंगावर एकही नायटा राहिला नाही. प्रेज द लॉर्ड. प्रियानो, ती खात्री आपल्याला, आपण जी प्रार्थना करतो ती खात्री आपल्याकडे असली पाहिजे की जी मी प्रार्थना केलेली आहे ते मला मिळालंच आहे, मिळालंच आहे, अशा प्रकारची प्रार्थना करा का, तो विश्वास आणि ती खात्री आपल्या जीवनामध्ये निर्माण करते. आणि तो व्यक्तीने त्या दिवशी चर्चमध्ये, रविवारी चर्चमध्ये येऊन उभा राहून त्याने साक्ष सांगितली, मी कशा रीतीने काय केलं पण प्रभू येशू ख्रिस्ताने माझ्या जीवनामध्ये कार्य केलं. एवढंच नाही तर मागच्या हप्त्यामध्ये देवबाप्पाने त्याला गावाचं एक सरपंच बनवलं. प्रेज द लॉर्ड.
प्रेज द लॉर्ड. म्हणून आमच्या जीवनामध्ये जी काय आम्ही प्रार्थना करतो अशा प्रकारची प्रार्थना करा की ती गोष्ट मला मिळालीच आहे, अशा प्रकारची प्रार्थना करा. प्रार्थना करतो अंतकरणामध्ये घडतं का नाही, मिळतं का नाही, होतं का नाही, शंका निर्माण होती, परंतु प्रार्थना करतो. अनेक लोकांना केली ब्रदरनी प्रार्थना, केली त्या पास्टरनी प्रार्थना, बघू आता होत आहे का नाही. पण आमचा देखील तेवढा विश्वास, आम्हाला देखील तेवढी खात्री असली पाहिजे की ही गोष्ट मला मिळणारच, मला मिळालीच आहे. प्रेज द लॉर्ड. तर प्रेरणा आपल्या जीवनामध्ये ते घडतं. आणि हीच गोष्ट, विश्वासाची जी खात्री आहे, ही गोष्ट मागील दिवसामध्ये देवाने मला शिकवली. आणि ते कार्य ज्यावेळेस मी ते कार्यामध्ये टाकायला सुरुवात केली, त्यावेळेस ते कार्य घडताना मी माझ्या जीवनामध्ये पाहिलं. कधी कधी मी प्रार्थना करायचो, मागील काही वेळा मी प्रार्थना करायचो, परंतु मला देखील कधी कधी शंका वाटायची, अरे मी प्रार्थना केली पण घडेल का. मला देखील कधी कधी असं वाटायचं. प्रेज द लॉर्ड. माझ्यापेक्षा माझा भाऊ मोठा आहे आणि त्याच्या मुलीचं लग्न झालं. लग्न झालं, 7 वर्ष पूर्ण झाले तिच्या लग्नाला. 7 वर्ष पूर्ण झाले, त्यांना मूलबाळ नाही. त्यांनी ट्रीटमेंट सुरू केली मूल होण्यासाठी. पहिल्या ट्रीटमेंटमध्ये डॉक्टरांनी तिच्या गर्भाशयाचा प्रॉब्लेम सांगितला, ऑपरेशन करावा लागेल. घरचे बोलले ठीक आहे. ऑपरेशन केलं, गर्भाशयाची नस डॉक्टरांनी कट केली. महिन्याला तिला 7,000 एक इंजेक्शन सुरू केलं. 2 ते 3 लाख रुपये खर्च झाला, परंतु फरक काहीच नाही, जे आहे तीच परिस्थिती. आणि 7 वर्षामध्ये मला देखील असं कधी वाटलं नाही, माझ्या भावाची मुलगी आहे आणि मी तिला मूल व्हावं म्हणून मी अशी प्रार्थना करावी. 7 वर्षामध्ये मला कधीच वाटलं नाही. मी लोकांसाठी प्रार्थना करायचो, पण तिच्यासाठी कधी प्रार्थना केली नाही. आणि एक दिवस मी प्रार्थना करत होतो आणि देवबाप्पाने मला अचानक त्या प्रार्थनेमध्ये, मी इतका अस्वस्थ झालो आणि देवाने मला डायरेक्ट सांगितलं, त्यांच्यासाठी प्रार्थना कर. मग मी त्यांना बोललो, मला तुमच्यासाठी प्रार्थना करायची आहे. त्यांना सांगितलं. तिसऱ्या दिवशी, त्याच दिवशी मी त्यांच्यासाठी प्रार्थना केली नाही, तिसऱ्या दिवशी मी त्यांच्या घरी गेलो. अहमदनगरमध्ये ते राहिला आहेत. त्यांच्या घरी गेलो तिसऱ्या दिवशी आणि त्या दिवशी त्यांच्या घरामध्ये बसून मी त्यांना विश्वासाबद्दल शिकवलं, विश्वासाबद्दल सांगितलं. स्तोत्र 113:9 त्यांच्यासाठी कबूल केलं. आणि प्रियाने ती प्रार्थना करत असताना, त्यांच्यासाठी ज्यावेळेस मी प्रार्थना करत होतो, परंतु माझ्या डोळ्यामधून अश्रू वाहत होते. मी प्रार्थना करत होतो, माझ्या डोळ्यामधून अश्रू वाहत होते, पण अंतकरणामध्ये जी गोष्ट घडत होती, माझ्या अंतकरणामध्ये जे अनुभव मी पाहिला, तो मला खात्री देत होता. अंतकरणामध्ये आनंद होता, डोळ्यामधून अश्रू वाहत होते. आणि माझ्या डोळ्याने मी ती परिस्थिती पाहत होतो की देवाने कशा रीतीने ते बाळ तिच्या उदरामध्ये घडवलं, ते मी माझ्या डोळ्याने पाहत होतो. अंतकरणामध्ये मला ती खात्री निर्माण झाली, इतकी खात्री निर्माण झाली की प्रियानो ते मी फार अनुभवलं माझ्या जीवनामध्ये. ह्याच्या पाठीमागं मी कधी ते अनुभवलं नाही, पण त्या दिवशी मी ते अनुभवलं की ज्या आपल्या अंतकरणामध्ये जी खात्री आहे ती कशा रीतीने आपल्याला काम करायला शिकवते. आणि मी त्यांच्यासाठी प्रार्थना केली, घरी आलो. 2 महिने मी त्यांना फोन केला नाही. 2 महिन्यानंतर त्यांचा मला फोन आला. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. 2 महिन्यानंतर त्यांचा मला फोन आला.
देवाने अशा रीतीने कार्य त्यांच्या जीवनामध्ये केलं प्रियांनो. आज त्या मुलीला चौथा महिना चालू आहे. प्रेज द लॉर्ड. हा अनुभव माझ्या जीवनामध्ये मी घेतला की खात्रीचा जो विश्वास आपल्या अंतकरणामध्ये खात्री ज्यावेळेस आम्ही बाळगतो तर 101% देवबाप त्या ठिकाणी काम करायला सुरुवात करतो. प्रेज द लॉर्ड. अब्रामाच्या जीवनामध्ये देखील आपण पाहतो अब्रामाने काय केलं. वाचूया आपण रोमकारसपत्र याचा चौथा अध्याय. रोमकारसपत्र याचा चौथा अध्याय 18-21 वचन. तशी तुझी संतती होईल या वचनाप्रमाणे त्याने बहुत राष्ट्रांचा बाप व्हावे म्हणून आशेला जागा नसतानाही त्याने आशेने विश्वास ठेवला. आशेला जागा नसतानाही अब्रामाने आशेने विश्वास ठेवला. तथापि विश्वासाने दुर्बळ न होता त्याने निर्जीव झालेले शरीर तो सुमारे 100 वर्षाचा होता व सारा हिच्या गर्भाशयाचे निर्जीवपण ही त्याने लक्षात घेतली. परंतु देवाच्या अभिवचनाकडे पाहून तो अविश्वासामुळे डळमळला नाही तर विश्वासाने सबळ होऊन त्याने देवाचे गौरव केले. आणि देव आपण दिलेले अभिवचन पूर्ण करावयास समर्थ आहे अशी त्याची पक्की खात्री होती. अब्रामाची काय होती? पक्की खात्री होती. देवाने जे वचन दिलेलं आहे, देव जे बोललेलं आहे ते करण्यास देव समर्थ आहे अशी अब्रामाची पक्की खात्री होती. प्रियानो, बायबल सांगतं अब्रामाने निर्जीव झालेले शरीर याकडे लक्ष दिलेलं नाहीये. कारण ज्या वेळेस जर मला पाहायला मिळालं त्या ठिकाणी जर अब्रामाने त्याच्या निर्जीव झालेल्या शरीराकडे जर लक्ष दिलं असतं, शरीराचा जर त्याने विचार केला असता, ती परिस्थिती जर त्याने त्याच्या डोळ्याने पाहिली असती तर त्या परिस्थितीने त्या डोळ्याच्या विश्वासाने त्याला सांगितलं असतं अब्रामा हे घडणं शक्य नाहीये. आता तू 100 वर्षाचा आहे, तुझं शरीर निर्जीव झालेलं आहे आणि तुला मूल होईल, आता हे मनामध्ये देखील बाळगू नको. कारण हे डोळ्याचा विश्वासाने आणि ती परिस्थिती त्याने पाहिली असती तर ह्या विश्वासाने त्याला हे सांगितलं असतं. पण अब्रामाने देवाच्या वचनाकडे पाहिलं, अंतकरणामध्ये विश्वास ठेवला, आशा बाळगली आणि ती खात्री त्याने बाळगली की देव दिलेलं वचन पूर्ण करण्यास समर्थ आहे. प्रेज द लॉर्ड. आपल्या जीवनामध्ये प्रियानो परमेश्वर जे बोलतो, देव आपल्या संगती जे बोलतो आणि आपण ते आपल्या जीवनामध्ये प्रॅक्टिकल करायला सुरुवात करतो, ती खात्री बाळगतो तर 101% परमेश्वर आपल्या जीवनामध्ये काम करतो. अब्रामाच्या जीवनामध्ये तेच घडलं. 100 वर्षाचा होता पण त्याने त्याच्या शरीराकडे लक्ष दिलं नाही, त्या परिस्थितीकडे त्याने लक्ष दिलं नाही, डोळ्याच्या विश्वासावर त्याने विश्वास ठेवला नाही, त्याने अंतकरणामध्ये विश्वास ठेवला आणि ती खात्री बाळगली. प्रेज द लॉर्ड. ती खात्री बाळगली की देव देणार आहे. आणि ह्याच अब्रामाच्या जीवनामध्ये आपण उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये पाहतो 22 अध्यायामध्ये आणि 8 वचनामध्ये. उत्पत्तीचं पुस्तक 22 अध्याय आणि 8 वचन. त्याने अब्रामास म्हणाला, त्यास अब्राम म्हणाला, बाळा देव स्वतः होमार्पणासाठी कोकरू पाहून देईल. आता देवाने दिलेलं वचन त्याच्या जीवनामध्ये पूर्ण झालं. त्याला मूल झालं, त्या मुलाचं नाव त्याने इसाक ठेवलं. इसाक 13 वर्षाचा झाला. अब्रामाचं वय देखील त्यावेळेस 113 वर्ष झालं. त्यावेळेस देवाने पुन्हा अब्रामाला सांगितलं की अब्रामा मी सांगल त्या देशामध्ये त्या डोंगरावरती जा आणि तुझ्या मुलाचं माझ्यासाठी होमार्पण कर. अब्रामाने ते देखील मान्य केलं. अब्राम विश्वासाने इसाकाला घेऊन अर्पण करण्यासाठी निघाला. त्यांच्याजवळ कोकरू नव्हतं पण इसाक होता. पुढं ते चालत होते. चालत असताना त्या मुलाने बापाला विचारलं अब्रामाला, बाबा आपण सर्व काही घेतलेलं आहे पण कोकरू कुठं आहे होमार्पणासाठी. प्रेज द लॉर्ड. अब्रामाने त्या इसाकाला सांगितलं, बाळा देव आपल्याला कोकरू पाहून देणार आहे. अब्रामाने
त्या परिस्थितीकडे पाहिलं नाही. अब्रामाने विश्वासाने त्या इसाकाला सांगितलं की देव आपल्याला कोकरू पाहून देणार आहे. ते कोकरू त्यांच्याकडं नव्हतं, पण त्याने विश्वासाने ते पाहिलं आणि विश्वासाने ते शब्द तो त्या ठिकाणी बोलला आणि सगळी होमार्पणाची तयारी झाली. आणि शेवटी ज्यावेळेस सुरा घेतला आणि इसाकाला वधायचं त्यावेळेस स्वर्गातून आवाज आला, अब्रामा अब्रामा थांब हातावर. अब्रामाने मागं वळून बघितलं, एका जाळीमध्ये काट्याच्या झुडपामध्ये एक कोकरू होतं. देव बोलला ते कोकरू घे आणि इसाकाच्या ठिकाणी त्याचं अर्पण कर. पण या ठिकाणी त्या शब्दामध्ये मी पाहतो की अब्राम ज्यावेळेस आपल्या मुलाला तो बोलला की देव आपल्याला पाहून देणार आहे, होम अर्पणासाठी कोकरू देव पाहून देणार आहे, त्याने ती परिस्थिती त्या ठिकाणी ती परिस्थिती होती ती विश्वासाने पाहिली. अंतकरणामध्ये ती खात्री बाळगली की इसाकाच्या ऐवजी देव आपल्याला कोकरू देणार आहे. आणि म्हणून अब्रामाने त्या ठिकाणी त्या बाळाला सांगितलं की देव आपल्याला पाहून देणार आहे. प्रेज द लॉर्ड. आपण देखील आपल्या जीवनामध्ये जी गोष्ट दिसत नाही त्या गोष्टीबद्दल बोललं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. माझ्याकडे भरपूर अजून साक्ष्य आहेत का देव कशा रीतीने कार्य करतो. मागील मला वाटतं तुम्ही ती साक्षी ऐकली असेल. आमच्या एका चर्चमध्ये मेलेला बोकड जिवंत झाला. तो बोकड मरण पावला. एक रात्रभर त्याला कापडात झाकून ठेवलं. सकाळी त्या मेलेल्या बोकडासाठी प्रार्थना केली आणि तो उठून चालायला लागला. प्रेज द लॉर्ड. तो विश्वास आणि ती खात्री त्या ठिकाणी प्रियांनो. आणि अनेक लोक त्या ठिकाणी आले आणि म्हणले कसं शक्य आहे, मेलेलं जिवंत होऊ शकतं का? ते बोलले आम्ही देखील आमच्या घरी काही आहे बोकड, त्यांना मारून आणतो मग जिवंत करा. आम्ही म्हटलं तुम्ही देवाची परीक्षा पाहू नका, आणि देवाला जिथं कार्य करायचं तिथंच कार्य करतो. तुम्ही किती मारले तर जिवंत होणार नाही, पण देवाला इथं कार्य करायचं होतं आणि त्याची वेळ होती आणि त्या वेळेत त्याने कार्य केलं. प्रेज द लॉर्ड. देव देखील प्रेरणे त्याच्या वेळेमध्ये आपल्या जीवनामध्ये अद्भुत चमत्कार करतो, अद्भुत आपल्या जीवनामध्ये कार्य करतो. पण तो विश्वास फार महत्त्वाचा आहे. माझ्या मामाची मुलगी, तिचे जे मिस्टर आहेत त्यांच्या हृदयामध्ये कॅन्सरची गाठ होती. ते गुजरातमध्ये राहिले होते. ज्यावेळेस त्या व्यक्तीला तो त्रास व्हायला लागला ते हॉस्पिटलमध्ये गेले, त्यांचं एक्सरे केले, MRI काढला, बघितलं त्यांच्या हृदयामध्ये कॅन्सरची गाठ होती. आणि डॉक्टर बोलले तुम्ही यांना घरी घेऊन जा, या व्यक्तीचं जर ऑपरेशन केलं तर हा व्यक्ती 5 ते 10 मिनटामध्ये मरण मारणार आहे. त्यापेक्षा तुम्ही ऑपरेशन न केलेलं तुमच्यासाठी बरं असे बरं राहील की जोपर्यंत आहे तोपर्यंत तुम्ही त्याला खाऊ पिऊ घाला, तो जगल. डॉक्टरने त्यांना घरी काढून दिलं. घरी आल्यानंतर आता त्यांच्याबद्दल सांगायचं म्हणजे ते अशा रीतीचं जीवन जगायचे, अशा रीतीने ते राहायचे की ते हिंदू कुटुंब अशा पद्धतीचे राहायचे. त्यांच्या घरी खूप मोठमोठे असे देवारे, 10 by 10 जे त्यांचं घर होतं पूर्ण त्यांचं तो त्या मूर्तीपूजेने भरलेलं होतं. आमच्या घरी आले तर आमचं पाणीसुद्धा पित नव्हते, आमचं जेवणसुद्धा ते करत नव्हते. ते त्यांच्या हाताने जेवण बनवायचे, ते स्वतः त्यांचं पाणी घ्यायचे. म्हणजे आम्हाला ते असं बसून जवळजवळ बसूनसुद्धा बोलत नसायचे. अशा पद्धतीचं त्यांचं जीवन होतं, फार कट्टर होते. आणि ही वेळ ज्यावेळेस त्यांच्यावरती आली त्यावेळेस त्यांनी मला फोन केला आणि मला बोलले प्रार्थनेसाठी आज आमच्या घरी या. प्रेरणे तो फोन मी ऐकला, मला खूप आनंद झाला. इतका आनंद झाला की माझ्या अंतकरणात तो आनंद मावत नव्हता की ह्या व्यक्तीने मला घरी प्रार्थनेसाठी बोलवलं.
प्रयाण दुसऱ्या दिवशी मी एकदम फुल तयारीमध्ये होतो, आनंदात होतो की त्या व्यक्तीसाठी मला प्रार्थना करायची आणि देवा पण ती मला खात्री दिली की ते घडणार आहे. आणि गेलो मी त्यांच्या घरी, त्या गेल्यानंतर त्यांना विश्वासाबद्दल सांगितलं की प्रभू येशू ख्रिस्तावरचा जो विश्वास आहे, आता तुम्ही तुमचा अख्खा आयुष्य गेलं तुम्ही बऱ्याच देवावरती विश्वास ठेवलेला आहे, परंतु आता प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवा आणि त्याचा अनुभव घ्या, तो किती चांगला आहे. त्या दिवशी मी त्यांच्यासाठी प्रार्थना केली, प्रार्थना करून घरी आलो. ते पुन्हा हॉस्पिटलमध्ये गेले, रिपोर्ट बघितले, सगळे रिपोर्ट नॉर्मल आले. प्रेज द लॉर्ड. त्यांना केमोचे इंजेक्शन दिले 4. असं म्हणतात एक जर इंजेक्शन दिलं तर डोक्याचे अख्खे केस जातात. त्या व्यक्तीला 4 केमोचे इंजेक्शन दिले पण डोक्याचा एकही केस गेला नाही. डॉक्टर बोलले हे पहिल्यांदा आम्ही असं पेशंट बघितलं का ह्याच्या डोक्याचे केस गेले नाही. त्या व्यक्तीसाठी प्रार्थना केली. प्रियानो त्या व्यक्तीला प्रभू येशू ख्रिस्ताने असा अनुभव दिला, तो पूर्ण बरा झाला. प्रेज द लॉर्ड. घरी आले, घरी आल्यानंतर मुलाला बोलले बाबा आपण आत्तापर्यंत ह्या ज्या देवाची सेवा केली हे काही कामाचे नाही आहे, आता यांना सगळं एका गाडीमध्ये भर आणि कुठंतरी नेऊन टाक, कारण ज्यांची सेवा केली पण ते आपल्या कामा आले नाही, पण ज्याची सेवा केली नाही तो आपल्या कामा आला. प्रेज द लॉर्ड. आणि तो प्रभू येशू ख्रिस्तावरचा विश्वास. प्रियांनो लोक देवावर विश्वास ठेवतात पण मला प्रभू येशू ख्रिस्तावरचा जो विश्वास आहे तो विश्वास अशा रीतीने ठेवा की आपल्याला त्या गोष्टीची खात्री बाळगायची आहे, खात्रीचा विश्वास की हे घडलं आहे माझ्या जीवनामध्ये आणि 100% प्रभू तुमच्या संगती तुमच्या जीवनामध्ये ते काम करणार आहे. प्रभू तुमच्या संगती बोलला आहे. प्रेज द लॉर्ड. या आपण आपल्या जागेवरती उभं राहूया, प्रभूला धन्यवाद देऊया, प्रभूची स्तुती करूया आणि आपलं अंतकरण आज त्या परमेश्वरासमोर आपण घेऊन येऊया. प्रभूला म्हणू की प्रभू आज तो खात्रीचा विश्वास माझ्या अंतकरणामध्ये निर्माण होऊ दे, अशा प्रकारचा विश्वास मला दे की त्या विश्वासामध्ये पूर्ण खात्री असेल, माझ्यामधला संशय काढ, माझ्यामधली शंका काढ आणि मला तो विश्वास दे. प्रभू आम्ही तुला धन्यवाद देतो, देवा आम्ही तुझे आभार मानतो. प्रभू हरेकाच्या अंतकरणात प्रभू आज तू कार्य केलेला आहेस, तू त्यांच्या संगती बोललेला आहेस. पवित्र परमेश्वर देवबापा मी प्रार्थना करतो देवबापा आज त्यांच्या जीवनामध्ये तू चमत्कार घडव प्रभूजी आणि त्यांना त्या विश्वासाने तू भर की त्या विश्वासामध्ये खात्री आहे. प्रभू त्यांच्या जीवनामधला अंतकरणामधला मनामधला प्रभू जो अविश्वास आहे, शंका बाळगण्याचा विश्वास आहे तो निघून जाऊ दे आणि खात्रीचा विश्वास निर्माण कर. प्रभू प्रभू प्रार्थना करतो त्यांच्या जीवनामधून सर्व प्रकारचे रोग आजार सर्व प्रकारच्या समस्या ह्या क्षणाला निघून जाऊ दे प्रभू आणि प्रभू तू कार्य कर त्यांच्या जीवनामध्ये. आज रात्री प्रभू तू कार्य कर अशी मी तुला विनंती करत आहे, कारण प्रभू जो तुझ्यावर विश्वास ठेवतो त्याला कोणतीच गोष्ट अशक्य नाही, विश्वास ठेवणाऱ्याला सर्व काही शक्य आहे. पवित्र देवा मी प्रार्थना करतो की प्रभू आज ह्या रात्रीला प्रभू त्यांचा ताबा घे आणि प्रभू तुझं महान कार्य त्यांच्या जीवनामध्ये घडू दे अशी आज मी तुला विनंती करत आहे. धन्यवाद देतो, स्तुती करतो, प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने प्रार्थना करतो म्हणून तो ऐक. आमेन आमेन. थँक्यू. प्रेज द लॉर्ड. काने प्रयत्न आपण थँक्यू. प्रभूच्या नावाला धन्यवाद. सुंदरशा वाचनाबद्दल पास्टरांना देखील धन्यवाद. प्रियांनो आपली सभा संपलेली आहे. आपण रविवारी आपली सभा असणार आहे, रविवारी सकाळी 10:30 वाजेला ऑनलाईन सभा असणार आहे. थँक्यू.